राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्याकडून या स्पर्धा गेल्या अनेक वर्षापासून घेण्यात येतात. आज देखील संध्याकाळी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन असणार आहे. शरद पवार स्वतः येणार आहेत या कुस्ती स्पर्धेला. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ही कुस्ती घेता, काय नेमकं यामागचा उद्देश आहे? पवार कुटुंब पूर्ण या खरं तर स्पर्धेला उपस्थित राहणार आहे. सगळं कुटुंब असणार आहे, दरवर्षी ते असतात. आणि 97 साली आपण ह्या कुस्तीगीर संघाची आपण स्थापना केली, तेव्हापासून दरवर्षी आपण साहेबांच्या वाढदिवसासाठी हे मैदान आपण घेत आलो आहे आणि तसंच ह्याही वर्षी आपण घेतलंय. साधारणतः काय आजचं पूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे, कारण साहेब स्वतः येणार आहेत या कुस्ती स्पर्धेला, त्यानंतर पुढचं कसं नियोजन असणार आहे, किती दिवस ही चालणार आहे? कारण आज संध्याकाळपर्यंत आपलं मैदान संपेल, आजचाच एक दिवस आहे. युगेंद्रजी, अजून कोणकोण असणार आहे पवार घराण्यातलं या सगळ्या कुस्ती स्पर्धेला? आता आपण सगळ्यांना बोलवलंय, आता बघू. बहुतेक प्रतापराव पवार यायची शक्यता आहे. माझे वडील श्रीनिवास बापू पवार ते असणार आहेत. रणजितांना पवार जे बारामतीतच राहतात ते असणार आहेत. मग सगळेच असणार आहेत. दादा येणार आहेत? दादा आज बारामतीत नाही आहेत, नाहीतर आले पण असते. आमंत्रण दिले दादांना? हो दिलंय ना. त्यांचं काही बोलणं झालं येणार आहेत असं काही निरोप आला? आज पुण्यात आहेत दादा, सकाळपासून बैठका घेतात 6 वाजल्यापासून. त्यांचा काही निरोप आलाय तुम्हाला? निरोप काय अजून आला नाहीये, पण जर त्यांना वेळ असेल संध्याकाळी तरी येतील. आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खूप जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचे दुसरे पण कामं काय असू शकतात. दादा, एक शेवटचा प्रश्न. या मैदानावरती आदरणीय पवारसाहेबांचा फोटो आहे, सुप्रिया सुळेंचा आहे आणि अजितदादांचा पण आहे. मी त्या तेच येणार होतो. पवार कुटुंब पुन्हा बारामतीत एकत्र असल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न आहे हा? नाही, मला माहिती नाही. शेवटी हे आपण एक राजकीय कार्यक्रम नाही आहे, कौटुंबिक कार्यक्रम आहे. दरवर्षी आपण घेत आलोय, दरवर्षी ह्या तिघांचे फोटो इथं असतात, तसंच आपण ह्या वर्षी केलंय. पण दरवर्षी कुटुंब आणि पक्ष एकत्र असतो म्हणून हा प्रश्न, बाकी हो. पण माझ्यासाठी मी काही राजकारणात नाहीये, माझ्यासाठी कुटुंब एकत्र आहेच. धन्यवाद. तर युगेंद्र पवार होते हे आपल्यासोबत, बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत ते आणि आज त्यामार्फतच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत इथं कुस्ती स्पर्धेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.